कार्टून अंदा क्रिएशन मी मागच्या मी तुम्हाला ए लाईन फ्रॉक कसं शिवायचं ते दाखवलेलं आहे आणि हे स्ट्रेट कट स्कर्टचं मी तुम्हाला पेपरटीन दाखवलं आहे ते पेपरटीन हेच आहे. आता हे कापड कटिंग करून आपण शिवायचं बघायचं आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. तर हे बघा हे ते पण त्याच्यासारखं चार फोल्ड कापड घेतलेले आपण आणि ह्याला आता पेपर ठेवून असं मार्किंग करून घ्यायचं आहे. पट्ट्याचे पण मार्क करून घेतले तर आपण असं हे चार फोल्ड करून केलेलं आहे. आता हे कट करून सेपरेट करून घ्यायचं आपल्याला. हे ए लाईन स्कर्टप्रमाणे ह्याला आपण आपण टक्स मार्क करून घेतले. ह्याचा मध्य काढून हे 2.5 इंच हे 1 इंच घेऊन टक्स केले. इथं पण तस करायचं आपल्याला. इथं 8 इंचाचं मध्य 4 इकडे 1 इंच इकडे 1 इंच आणि हे 2.5 इंचाचं टक्स आहे ते मापून घेतलं आपण. तसंच हे चारही बाजू आपण करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी कसं दोन बाजू आलं तसं ह्या ठिकाणी पण दोन्ही बाजूला टक्सचे मार्क करून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे आपण हे स्कर्टला 4 टक्सचे मार्क केलेले आहे. आता हे शिवायचं कसं ते बघूया आपण. हे पर्यंत आपण टक्स घालून घ्यायचं आहे. हे टक्स मार्क केलेलं आहे तिथं. हे टक्स आपले 4 धरून झाले तर आता आपण हे एक बाजू शिवून घ्यायचं आहे. हे मापाचं आपण कंबरपट्टी काढायचं आहे.
हे फ्रेंड्स आमचं हे स्कर्ट तयार झालेलं आहे. हे स्ट्रेट लाईन स्कर्ट. आता आपण ह्यात 3/4 एवढं हे कंबर घ्यायचं, 3/4 एवढं इलास्टिक घेऊन ह्यात घालून इथे शिवून पॅक करायचं. हे आपण आपलं स्कर्ट तयार झालेलं आहे. इधर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि कोण नवीन बघत असाल तर त्यांनी सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू फ्रेंड्स.